नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 27 फेब्रुवारी हा दिवस कविश्रेष्ठ ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि हा दिवस आपण सगळे मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. आपण आपापल्या परीने प्रयत्न करत असतोच, पण शासनाच्या माध्यमातून या दिवशी नेमकं काय काय उपक्रम राबवले जाणार आहेत, शासनाला या संदर्भामध्ये नेमकं काय अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, याबद्दलचं कुतूहल आपल्या मनामध्ये असणं हे स्वाभाविक आहे. आणि त्या कुतूहलाचं शमन करण्यासाठीच, त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी म्हणून आज आपण आपल्या इथे खास आमंत्रित केलेलं आहे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोद तावडे सर यांना आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री भूषण गगराणी सर यांना. आपल्या दोघांचंही ह्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे आणि या निमित्तानं हा उपक्रम जो आपण राबवलेला आहे, तर हा भाषा दिन शासकीय पातळीपासून शाळा महाविद्यालय इथपर्यंत साजरा व्हावा असं आपण आवाहन केलेलं आहे, तर ह्यामध्ये नेमकं काय करावं किंवा कशा पद्धतीने हा साजरा करावा असं आपल्या मनात आहे? मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळे त्या भाषेच्या विषयामध्ये मला एक गोष्ट खूप स्पष्ट करायची वाटते. अनेक वेळा आपल्या सगळ्यांची गफलत होते की मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी माणूस या तिन्हीसाठी काम केलं पाहिजे. पण मी मराठी माणसाच्यासाठी काम केलं, मी भाषेचं काम केलं का? तर नाही. त्यामुळे मराठी भाषा दिवसाला मराठी भाषेसाठी म्हणून आपण काही करतो आहोत का? कारण माझं अतिशय प्रामाणिक मत आहे, मातृभाषा जी आहे ही डोळ्यासारखी आहे आणि इंग्रजी हा चष्मा आहे. त्यामुळे नीट बघायला इंग्रजी ही रोजगाराची भाषा असेल तर चष्मा लावला पाहिजे. पण मूळ जर डोळेच नसतील तर चष्मा लावून उपयोग काय? आणि त्यामुळे मातृभाषा ही त्या पद्धतीची आहे ह्याचा आपल्याला भान असलं पाहिजे, अभिमान असला पाहिजे. आणि मराठी साहित्यातून जी आपली संस्कृती आज इतकी पुढे आपण आलो आहोत, मला वाटतं की त्याचा आनंद ह्या तरुण पिढीला कसा घेता येईल, म्हणजे तरुण पिढीने मराठीकडे का यावं? तर केवळ ती मातृभाषा आहे म्हणून येईल की असं नाही, तर मराठीमध्ये जे सगळं साहित्य आहे, मराठी भाषेचं म्हणून जे अतिशय वेगळा गोडवा आहे, हा समजल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही वेगळा परिणाम त्याला जाणवेल. आणि म्हणून मराठी येणं, मराठीचा अभिमान बाळगणं आणि मराठीचा प्रसार करणं हे केलं पाहिजे, यासाठी हा 27 फेब्रुवारीचा दिवस आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो महाराष्ट्रप्रेमी आहे, जो शिवप्रेमी आहे, हा नक्कीच मराठीसाठी या दिवशी काही ना काही योगदान करेल ही मला खात्री आहे. आणि म्हणून शासनाने आवाहन केलं आहे की सगळ्यात सोपं काय करता येईल, तर आपल्या मोबाईलवर मराठी कसं येईल. आणि आता असे सॉफ्टवेअर आलेले आहेत की ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लिपिकार आहे का स्वरचक्र आहे की तुम्हाला इंग्लिश टायपिंग येतं पण ते मराठी टाईप होईल आणि पुढे जाऊ शकतं. मला वाटतं किमान 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या या दिवशी मराठीला आपलं प्रेम आहे, मराठी भाषेचं आपलं प्रेम आहे, तर आपल्या मोबाईलवर किमान स्वरचक्र किंवा लिपिकार हे डाउनलोड करा. आपलं मराठीवरचं प्रेम एक पाऊल पुढे गेलं असं मी मानेन. खऱ्या अर्थानं मोबाईल आपल्या हातात असतो, त्यामुळे ती भाषा वाढवणं, ती वृद्धिंगत करणं आपल्याच हातात आहे. एका अर्थानं शालेय पातळीवर काय व्हावं असं आपल्याला वाटतं? आम्ही शालेय पातळीवर तर प्रामुख्याने डॉक्टर अब्दुल कलामांच्या जयंतीला वाचन प्रेरणा दिवस करतो, ज्यात मोठ्या प्रमाणावर वाचन मराठीतल्या पुस्तकांचं मुलं करत असतात. पण यावेळी 27 फेब्रुवारीला आपण आग्रह हा धरतो आहोत की शाळा 2 सत्रात भरतात, त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये सकाळी 11 वाजता आणि दुपारच्या सत्रात संध्याकाळी 4 वाजता जे सुरेश भटांचं मराठी गौरव गीत आहे, जे नंतर कौशल यांनी हे केलं, लाभले आमास बोलतो मराठी भाग्य, मला वाटतं हे गीत हे सर्व शाळांमध्ये त्या दिवशी मुलांनी गायलं पाहिजे. त्यातला प्रत्येक शब्द, त्याचा भाव हा जर त्या विद्यार्थ्याच्या मनापर्यंत गेला तर नक्कीच मला असं वाटतं की आपण या मराठी भाषेविषयी काही केलं पाहिजे हे त्याला शालेय शिक्षणापासून वाटू शकतं. हे तू नक्की काही करेल. वा, खरंच आहे. गगराणी सर,
मुळात आधी तुमच्याविषयी मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की IAS ही परीक्षा मराठीतूनही देता येते आणि तिथेही उज्ज्वल यश संपादन करता येतं याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे माननीय श्री भूषण गगराणी सर. सर, आपल्या भाषा संचालनालय असेल किंवा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आहे, राज्य मराठी विकास संस्था आहे, या सगळ्या माध्यमातून या दिवशी काही विशेष उपक्रम आपण राबवणार आहोत, काही करणार आहोत? 27 फेब्रुवारीला या सर्व ज्या आपल्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातील. आपल्याला कल्पना आहे की भाषा हा कुठल्याही संस्कृतीचा लोकजीवनाचा अविभाज्य भाग असतो. मराठी भाषा ही प्राचीन आहे, संपन्न आहे, सक्षम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते केवळ माहिती असून चालणार नाही, ते नवीन पिढीपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. जगाची भाषा ही इंग्रजी जरी असेल तरी इंग्रजीचा दिवस सुद्धा साजरा केला जातो. राष्ट्रभाषा हिंदी असेल तरी हिंदीचा दिवस देखील साजरा केला जातो आणि त्यामुळे मराठीचा असा दिवस साजरा करणं हे फार औचित्यपूर्ण आहे असं मला वाटतं. जो आम्हाला हा दिवस साजरा केल्याची सुरुवात केल्यापासून जाणवायला लागली ती म्हणजे या क्षेत्रामध्ये अनेक वैयक्तिक स्वरूपावर काम करणारे कार्यकर्ते असतील, संस्था असतील, या कार्यरत आहेत. या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं त्या सर्व संस्था कार्यकर्ते एकत्र येण्याला खूप मदत होते आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही आपल्याला कार्यक्रमांचा सहभाग आवश्यक आहे तो देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मिळतो. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनांचं आयोजन करणे, व्याख्यानांचं आयोजन करणे, तावडेसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे समूहगीताचं आयोजन करणे, अशा वेगवेगळ्या उपक्रमांचा आपण या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमामध्ये समावेश केलेला आहे. आत्ता जसं गगराणी सर म्हणाले तसं की एक बोट असतं तेव्हा त्याची ताकद कमी पडते, जेव्हा सगळी बोटं एकत्र येतात आणि एक मूठ वळली जाते तेव्हा त्याची ताकद निश्चितच जास्त असते. त्यामुळे हे संघटन सगळ्यांचं होणं हेही आवश्यक आहे. आपण मराठीतल्या विश्वकोशाचं एक फार मोठं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे अंकपासून नेयवादापर्यंतचा सगळा भाग पूर्ण झाला 20 खंडांमध्ये. पण कधी कधी असं होतं की हे ग्रंथांपर्यंत पोचणं अवघड होतं, मग हे ग्रंथ सहज सुलभ होतील यासाठी काय विशेष प्रयत्न घडलेत? मराठी विश्वकोश हा पूर्ण प्रकल्पच हा मराठी माणसाचा, मराठी संस्कृतीचा मानबिंदू आहे असं मला वाटतं. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 20 खंड प्रकाशित झालेले आहेत आणि सुमारे 18,000 नोंदींचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि या नोंदी त्या त्या तज्ज्ञ लोकांनी तपासून त्याच्यावरती प्रक्रिया करून अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं या नोंदणी त्या ठिकाणी मानण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांच्याकडनं केला जातो, त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांच्याकडनं केला जातो, सर्वांच्याकडनं याचा वापर केला जातो. बदलत्या परिस्थितीमध्ये आता अशा पद्धतीनं ग्रंथ छापून त्याचा वापर करणं हे दिवसेंदिवस अवघड बनत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कल्पना आहे की एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकासारखा प्रकल्प देखील आता बंद झालेला आहे, ते आता छापील स्वरूपामध्ये ग्रंथ काढत नाही. विश्वकोशानं देखील गेल्या 3-4 वर्षांमध्ये आपल्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. डिजिटल स्वरूपामध्ये आता विश्वकोश आपल्यापर्यंत पोहोचण्याला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या CD आल्या, त्याच्यानंतर वेबसाईट तयार झाली आणि त्याच्यानंतर आता मोबाईल ॲपवरती देखील हा विश्वकोश आपल्याला अत्यंत सहज आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध होतो आहे. पेन ड्राईव्हवरती सुद्धा हा आपल्याला उपलब्ध होतो आहे. दुसरं, विकिपीडियाचं जर आपण उदाहरण घेतलं तर क्राऊड सोर्सिंग हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि विश्वकोशानं देखील क्राऊड सोर्सिंगच्या धर्तीवरतीच राज्यामध्ये ज्ञानमंडळ स्थापन केलेली आहेत आणि ही ज्ञानमंडळं त्या त्या विषयवार सूची त्याच्यावरती प्रक्रिया करून तज्ज्ञ संपादक मंडळांकडे देतील. त्याच्यामुळे फार मोठं व्यासपीठ आता या नोंदींसाठी उपलब्ध होणार आहे आणि हे व्यासपीठ उपलब्ध झाल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत, विशेषतः नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे वेगवेगळे उपक्रम विश्वकोशामार्फत हाती घेतले जात आहेत. म्हणजे शासन आपल्या परीनं किती प्रयत्न करत आहे, किती कटिबद्ध आहे याची जाणीव आपल्याला आता सरांच्या बोलण्यातनं झाली. सर, आपण एक अतिशय छान उपक्रम राबवलात, म्हणजे जो भारतातच पहिल्यांदा घडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ते म्हणजे पुस्तकांचं गाव भिलार. तिकडचा प्रतिसाद कसा आहे? अभूतपूर्व आहे. म्हणजे ज्यावेळी ही कल्पना माझ्या मनात आली आणि मी ती सगळी राबवण्याचा प्रयत्न सुरू केला, यशस्वी राबवली, तर मला पहिल्यांदा असं वाटलं की हा उगाच आपण म्हणती आहोत आणि आपण हट्ट करतोय म्हणून होत आहे का? पण ज्या पद्धतीने एकतर त्या ग्रामस्थांनी तर प्रचंड उतरून धरली, पण जवळजवळ रोज अगदी चांगल्या संख्येने पर्यटक तिथे जात आहेत,
दोन दोन दिवस पुस्तक वाचत बसतात. काही तर मला मी गेलो असताना भेटले की जे केवळ दुसऱ्या राज्यामध्ये आहेत, बेळगावला वगैरे आहेत, ह्याविषयी ऐकलं होतं. खूप दिवस जायचं जायचं ठरलं होतं पण कोणी येत नाही. शेवटी मी एकटी आले निघून. असं करून 8 दिवस एक महिला त्या ठिकाणी पुस्तके गावामध्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली येत आहेत. आणि खरंच मला वाटतं की मराठी साहित्य वाचन संस्कृती यासाठी अतिशय हा एक वेगळा उपक्रम महाराष्ट्र राज्याने देशात पहिल्यांदाच राबवलाय. भारतात पहिल्यांदाच पुस्तकांचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आकारास आला आहे. साहित्याची वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमींसाठी जणू पर्वणीच. मराठी साहित्य संपदा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचावी यासाठी विशेष समिती नेमण्यात आली. बदलापूर मधील ग्रंथ सखा संस्थेचे सर्वे सर्वा माननीय श्री श्याम जोशी यांनी या कामी विशेष योगदान दिले. पुस्तकांचं गाव या उपक्रमासाठी भिलार येथील 25 जागांची निवड करण्यात आली. चरित्र, कादंबरी, कथा, कविता, बालसाहित्य, विज्ञान, क्रीडा अशा विविध साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. ठाण्यातील स्वत्व या संस्थेचे स्वयंसेवक आणि काही कलाकार अशा 100 जणांनी मिळून अवघ्या 3 दिवसात 66,000 चौरस फूट भिंतींवर विविध साहित्य प्रकारांना सुसंगत अशी चित्रे आणि कलाकृती रेखाटल्या. हा एक वेगळाच विक्रम आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं स्ट्रॉबेरीसाठी नावाजलेलं भिलार आता साहित्याचं नवं वारं वाहण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने उभारलेल्या या पुस्तकांच्या गावात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कलेच्या सागरात पुस्तकांची ही अनोखी नाव. नक्की भेटायला या. वाट पाहतय तुमची भिलार गाव. तुमचं पुस्तकांचं गाव. तुमचं पुस्तकांचं गाव. अशी पुस्तकाची गावं आणखीन काही निर्माण करावीत असं काही मनामध्ये योजलंय आपण? पण आत्ता तरी लगेच असं काही नाही आहे. कारण अनेकांचं म्हणणं की असे 4-5 केली पाहिजेत. माझं असं मत आहे की पहिल्यांदा हे गाव एकदा नीट रुजलं आणि त्यात वेगवेगळ्या कल्पना. अजून आता ही तर सुरुवात केली आहे. त्या गावामध्ये आता आपण एक एम्फी थिएटर MIDCच्या मदतीने बांधतो की जिथे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ शकतो. किंवा आपले 52 वीकेंड्स असतात, त्यातल्या 3 दिवस विकेंडमधले असे 30-35 वेगळे आपण महोत्सव करू शकतो. गाव कुसुमाग्रज महोत्सव आहे, करंदीकर महोत्सव आहे, असेही त्यात काही आपली कल्पना आहे. परवा मी एक राजस्थानची जाहिरात गगनेश फार चांगली वाचली. त्यांनी पुढच्या वर्षी नॅचरल सुट्ट्या आणि शनिवार रविवार जोडून येणाऱ्या ज्या सुट्ट्या आहेत, आपण पुस्तकाच्या गावासाठी विकेंड स्थान अशा पद्धतीने जवळजवळ मला वाटते त्यांनी 18-19 केले होते. असे विकेंड स्थानचे 18-19 उत्सव आपण पुस्तके गावात करू शकतो आणि त्याला मराठी रसिक भरभरून येऊ शकतो. म्हणजे काही याच्यामध्ये काही नाट्य प्रयोग असतील, काही वाचन असेल, काही कविता असतील. मला वाटतं की वेगळ्या प्रकारचा उत्सव हा साहित्याच्या गावात नक्की होईल आणि तो आपण येत्या आठवड्या या वर्षी नक्की करू. वा सर, मगाशी आपण बोलता बोलता हट्टाग्रह हा एक शब्द वापरला होता आणि तो फार भाषेच्या बाबतीमध्ये फार विचारात घ्यावा असा शब्द आहे. त्याविषयी तुम्ही जरा अधिक सांगितलं त्या आवडी. मराठी भाषेविषयी आपल्या सगळ्यांनाच प्रेम असतं. काहींना ती मराठी भाषा तितक्या प्रगल्भतेने येते, काहींना येत नाही. आता मला आठवतं की मी अनेक तरुणांना जर मराठी भाषेतले मोठमोठे मेसेज पाठवले ना तर ते 2-4 दिवस वाचतच नाही. कारण इतकं लांबलचं कसं वाचायचं? पण शेवटी त्याला मराठीविषयी द्वेष नसतो. त्याला ते तितकं सलग वाचणं, कारण त्याचं सगळं शिक्षण इंग्रजीतनं झालं आहे, त्यामुळे तितकं वाचणं त्याला ते जमत नाही. मग अशावेळी एखादा माणूस त्याला काय अर्थ मराठी आहेस ना, आलं पाहिजे ना. मला असं वाटतं की मराठी भाषा ही जर स्वीकार्य व्हायची असेल तर हट्टाग्रही हट्टाने रागावून होणार नाही, समन्वयातनं होईल. आता इंग्रजी जी होती, इंग्रजीच्या आधी जवळजवळ लॅटिन भाषा जगभर होती, ती जागा इंग्रजीने घेतली. तर इंग्रजीने ही अतिशय उघड स्वीकार्य भूमिका स्वीकारली. मी आजसुद्धा इंग्रजीच्या डिक्शनरीमध्ये बंद हा हिंदी शब्द आहे असे शब्द वाढवत गेलेत ते.
आणि त्यामुळे संघर्षातून मराठी भाषा वाढणार नाही, समन्वयातनं वाढेल, आग्रहातनं वाढेल. आग्रह नक्की धरला पाहिजे आणि त्यासाठी मराठी भाषा धोरण आपण डॉक्टर सदानंद मोरेंच्या खाली समिती नेमून तयार केलं आणि त्या धोरणाची आपण अंमलबजावणी आता करायला लागलो. बरोबर. युनेस्कोने सांगितलं होतं की भाषेचा विस्तार आणि विकास कसा व्हावा, त्या त्यांनी जे म्हटलं त्यानुसार भाषा ही वरच्या पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत सगळीकडे ती आपलीशी झाली पाहिजे, सर्व समावेशकता त्याच्यामध्ये आली पाहिजे, तरच ती खऱ्या अर्थानं प्रवाही होईल. गगराणी सर, तुम्ही आय ए एस पूर्ण मराठीतनं केलं हो, तर त्यावेळेला कुठे असं मनामध्ये आलं नाही का हो की आपण मराठीतनं करतोय, आपण कसं त्या पारापर्यंत जाणार, कसं आपण हे पूर्ण करणार? अर्थात परीक्षा देण्याची वेळ असल्यामुळं मनामध्ये काय काय वेळेला शंका अडचणी येतच होत्या, नाही अशातला भाग नाही. पण एक गोष्ट नक्की होती की हा विश्वास नक्की होता की अभिव्यक्तीची भाषा ही मराठीच असली पाहिजे किंवा स्वतःची मातृभाषा असली पाहिजे. आणि जर आपण आपले विचार मांडण्यासाठी कुठली भाषा चालू शकेल, ज्ञानभाषासुद्धा चालू शकेल, पण ज्यावेळेला आपल्याला भावना मांडायच्या असतील, मत मांडायचं असेल, त्यावेळेला आपल्या मातृभाषे इतकी कुठलीही भाषा सक्षम असू शकत नाही. आणि त्यामुळं त्या सर्वाचा विचार करून मी मराठी माध्यमातून ही परीक्षा द्यायचा निर्णय त्यावेळेला घेतलेला होता आणि सुदैवानं मला त्याच्यामध्ये यश मिळालं. त्याच्यामुळं त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि मला सांगायला खरोखर आनंद वाटतो की त्यातले काही विद्यार्थी चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण देखील झाले. पण त्यासाठी मी प्रत्येक वेळेला सांगतो की फक्त इंग्रजीची भीती वाटती म्हणून मराठी माध्यमातून परीक्षा द्यायची असं जर म्हटलं तर आपल्याला कधीच यश मिळणार नाही, कारण आपली इंग्रजी चांगली असणं आवश्यक आहे, आपली मराठी देखील चांगली असणं आवश्यक आहे. आणि फक्त बोलतो म्हणून ती मराठी चांगली असत नाही, ज्यावेळेला आपण लिहायला बसतो त्यावेळेला लिखित मराठी देखील तेवढीच चांगली असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला या परीक्षेत मातृभाषेतून परीक्षा दिली तर यश मिळू शकेल. वा, जसं चुपके चुपके चित्रपटामध्ये एक अतिशय सुंदर वाक्य येतं की हरेक भाषा आपने आपने महान होती आहे, हेही कुठेतरी लक्षात ठेवून आपल्या भाषेचा निश्चितच अभिमान आपण बाळगला पाहिजे. मागे आपण सर अभिजात दर्जा मिळावा मराठी भाषेला या निमित्तानं एक मोहीम केली होती, त्याविषयी थोडंसं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा आहेच. त्यासाठी जे सूत्रबद्ध प्रयत्न व्हायला हवे होते ते मधल्या काळात होत नव्हते. तर ते ज्यावेळी माझ्याकडे खातं आलं त्यानंतर साहित्य अकादमी असेल, सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली असेल, या ठिकाणी पाठपुरावा करणं, सगळ्यांना त्यांना आवश्यक असणारे सगळे पुरावे सादर करणं हे मराठी भाषा विभागाने केल्यानंतर साहित्य अकादमीने त्या प्रकारची शिफारस ही सांस्कृतिक विभागाला केली. त्याप्रमाणे सांस्कृतिक विभागाने आपला एक प्रस्ताव तयार करून कॅबिनेट सेक्रेटरीकडे पाठवला. पण त्याचवेळी चेन्नई हायकोर्टामध्ये एक केस उभी राहिली की ज्या केसमुळे या अभिजात दर्जाविषयी खूप सुनावणी चालली, बरेच महिने चालली, पण तिचा नुकताच 2 महिन्यापूर्वी निकाल लागल्यामुळे आता आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. सगळी कागदपत्र पुन्हा नव्याने प्रस्ताव सांस्कृतिक विभागाने त्या कोर्टाच्या निकालानंतर हा आता कॅबिनेट सचिवांकडे पाठवलेला आहे. मला वाटतं की आता मंत्रिमंडळामध्ये याचा विचार होऊन निर्णय झाला की आपल्याला अभिजात दर्जा मिळेल. मलाही आपल्या सगळ्यांसारखाच तो लवकर मिळावा असं वाटतंय आणि तसा आग्रह आपण केंद्र सरकारकडे करतोय. वा, अभिजात दर्जा मिळाला तर खरोखरच एक आपल्या आनंदाला निश्चितच बहार येईल. गगराणी सर, पुढच्या म्हणजे आता सध्या वर्तमानामध्ये मराठीचं जतन आणि पुढच्या काळामध्ये त्याची जोपासना या दृष्टीतनं प्रत्येकाने आपापल्या परीनं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की शासकीय पातळीवरती बरेच उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. ते उपक्रम योग्य त्या ठिकाणापर्यंत पोचवणं, योग्य त्या स्टेजपर्यंत पोचवणं हे आमच्या समोरचं महत्त्वाचं आव्हान आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. या व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रामध्ये किंवा वैयक्तिक पातळीवरती ज्या बऱ्याच मी सुरुवातीला म्हटलं त्याच्याप्रमाणे काम करणारे लोक आहेत, मग ते श्याम जोशींपासून, शांताराम दातारांपासून, दीपक पवारांपासून, बेबीताई गायकवाडांच्यापर्यंत अशी एक मोठी फौज आहे, अविनाश बिनीवाले असतील, या सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी आम्ही फार प्रयत्नशील आहोत. त्यांच्याशी आम्ही वैयक्तिक संपर्क साधतोय, कारण या लोकांना भाषेसाठी काय करायचं याची केवळ तळमळच नाही आहे तर ते कशा पद्धतीनं करायचं याच्या देखील नक्की एक त्यांच्याकडे आराखडा आहे आणि हा आराखडा आम्हाला शासनाच्या मदतीनं, शासनाची पाठिंबा असणं, त्याचं सामर्थ्य असणं हे तर आवश्यक आहेच, पण लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांच्यामधनंच आलेल्या सूचना कशा जास्त चांगल्या पद्धतीनं वापरल्या जातील त्याच्यावरती आमचा भर आहे.
राज्य भाषा धोरणाविषयी पुढे काय, त्याची प्रगती कशी चालू आहे? डॉक्टर सदानंद मोरेंच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती केली आणि त्या समितीने खरंच म्हणजे जवळजवळ एक 10-12 बैठका सविस्तर केल्या. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे आणि त्यांच्या टीमने पूर्ण 2 वर्ष 10-12 बैठका करून अतिशय सविस्तर भाषा धोरण केलं. आणि पुन्हा मगाशी मी म्हटलं तसं हट्टाग्रही नाही, समन्वयाच्या भूमिकेतनं केलं आहे. म्हणजे युनेस्कोने भाषेच्या विकासासाठीची जी मार्गदर्शक तत्त्व घालून दिली आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करत, म्हणजे शाळा महाविद्यालयातलं लँग्वेज ऑडिट कसं झालं पाहिजे, भाषेचं मूल्यमापन काय झालं पाहिजे, देवनागरी अक्षरकारांचं प्रमाणीकरण कसं करता येईल, की स्वतंत्र भाषा अभियांत्रिकी यंत्रणेची उभारणी कशी करता येईल, की त्याचं एक वेगळं आपल्याला जर उभं केलं तर मग त्या त्या पद्धतीने भाषेमध्ये आपण काही विकास करू शकतो, किंवा राष्ट्रीय शिखर शिक्षण संस्थांमध्ये मराठी विभागाची निर्मिती, असे त्यांनी वेगवेगळे विषय, मग उद्योग खात्यात काय, IT खात्यामध्ये काय करता येईल असं सुचवलं आहे. आणि आपण त्या सगळ्या खात्यांनाही पाठवलं आहे की यातलं तुम्ही टप्प्याटप्प्याने का होईना कोणतं कसं लागू करू शकता याचा आम्हाला अहवाल द्या. आणि मला असं वाटतं की तो अहवाल आता आला की आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागामध्ये या मराठी भाषा सल्लागार समितीने दिलेल्या ज्या सूचना आहेत ह्या टप्प्याटप्प्याने अंमलात आणू, जेणेकरून खरंच मराठी ही चांगल्या पद्धतीने आपल्याला सर्वत्र वापरातही आणता येईल आणि त्या भाषेच्या विषयातलं जे आपलं धोरण आहे ते आपण अंमलबजावणी सुरू केली असं. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की तंत्रज्ञान आहे, तंत्र शिक्षण आहे किंवा संगणकीय शिक्षण आहे, हे जर मराठीतनंच उपलब्ध झालं आणि ते मराठीतनं होऊ शकलं तर आपण ज्याचं स्वप्न पाहतोय की मराठी भाषा ही वैश्विक पातळीवरती जाईल तर ते नक्कीच पूर्ण होईल या धोरणाच्या माध्यमातून. गगराणी सर, वैश्विक मराठी असं आपण म्हणतोय कारण मराठी माणूस हा फक्त महाराष्ट्रात राहत नाही तर त्याच्या बाहेरही बराच मराठी भाषिक मंडळी आहेत, तर या निमित्तानं तुम्ही त्यांना काय सांगाल? महाराष्ट्राच्या बाहेर 50 जास्त बृहन महाराष्ट्र मंडळ आहेत आणि या मंडळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषा ही केवळ जपूनच ठेवलेली नाही आहे तर तिच्या वाढीसाठी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील त्यांची धडपड असते आणि त्याच्यासाठी इथून महाराष्ट्रातनं त्यांना मदत करणं, सहाय्य करणं हे तर आपलं कामच आहे, कर्तव्यच आहे. त्याच्यासाठी आपण अनुदान असतील किंवा त्यांच्या काही संमेलनांना अनुदान द्यायचे असतील, त्यांच्यासाठी पुस्तकांचा पुरवठा करायचा असेल, 12वीपर्यंतची जी काही आपण पुस्तकं असतील ती त्यांना मोफत देतो, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांच्या सहभागी होतो, त्यांना संस्थात्मक अनुदानसुद्धा दिले जातात. तर यांच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही ही जी मराठी भाषा जपून ठेवलेली आहे ती वृद्धिंगत करायचा प्रयत्न तुमचा चालवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत, हा एक संदेश आम्ही मोठ्या ठामपणे आणि प्रखरतेनं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा सातत्याने प्रयत्न करत असतो. खरंच आहे, हे विश्वची माझे घर असं माऊलींनी म्हटलेलंच आहे आणि खरंच मराठी भाषा ही सर्वत्र पसरलेली आहे, मराठी भाषेचं घर म्हणजे विश्व आहे असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर, ह्या भाषा मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आपणही जनतेला काय आवाहन कराल? एकतर माझं जनतेला आत्ता आवाहन आहे की हा कार्यक्रम संपताना आपल्याला आपल्या संगणकावर, लॅपटॉपवर जर युनिकोड डाउनलोड करायचं असेल तर अनेक वेळा मराठीचे वेगवेगळे फॉन्ट आहेत आणि त्यामुळे मग माझ्या कॉम्प्युटरवर, संगणकावर दुसऱ्या फॉन्टमधलं मराठी वाचता येत नाही, तर त्यासाठी आपल्याला जर आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर युनिकोड हे जर डाउनलोड करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाच्या मुखपत्रावर ह्याच्यावर जा, मुख्य पानावर जा, तिथे युनिकोड डाउनलोड कसं करायचं याची एक चित्रफीत आहे जी हा कार्यक्रम संपताना तुम्हाला दाखवली जाईल. कार्यक्रम संपताना आपण आपल्या समोर कम्प्युटर घेऊन बसा, ती चित्रफीत पाहता पाहता त्या पद्धतीने आपल्या संगणकावर आपण युनिकोड डाउनलोड करा, मग कुठल्याही फॉन्टमधला मराठी हे आपल्याला आपल्या संगणकावर वाचता येईल आणि आपल्याला सगळ्या प्रकारचं साहित्य वाचता येईल असं वाटतं. पहिलं हे नक्की केलं पाहिजे. दुसरं, मगाशी गगराणी साहेब म्हणले तसं आपण सगळेचजणं व्यक्तिगत काही ना काही करत असतो, छोटा समूह म्हणून करत असतो, एखादी संस्था म्हणून करत असतो, पण 27 फेब्रुवारीला प्रत्येकाने आपण करूया, प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काहीतरी एक गोष्ट मी केली आहे अशी ती करा
मला असं वाटतं की यातूनच ही चळवळ वाढेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या मराठी भाषेला आपण एक गौरवाचं स्थान मिळवून देऊ, यासाठी आपलं योगदान करा. खरोखरच आता माननीय श्री विनोद तावडे आणि माननीय श्री भूषण गगराणी यांनी ज्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या विषयाची उपक्रमांची माहिती दिली आणि आत्ता शेवटी जे सरांनी आवाहन केलं ते निश्चितच आपल्याला एक पाऊल पुढे नेणारं आहे. आपण सगळ्यांनी तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायचे आहेतच, शासनही आपल्या पाठीशी उभं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपली भाषा खऱ्या अर्थानं वाढवायची. हिंदीमधले सुप्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं, 3 साल से सीख रहा हूँ लिए हाथ में पाटी, किंतु न अब तक वश कर पाया हूँ मैं मराठी. रोज सवेरे शब्दकोश के पन्ने चाट रहा हूँ, इकड़े तिकड़े ही मैं अब तक चक्कर काट रहा हूँ. यहाँ नहीं चल सकती मेरी गोल गली की गाड़ी, यहाँ नहीं चल सकती मेरी गोल गली की गाड़ी, ये तो वीर मराठों की है भाषा महापहाड़ी, ये तो वीर मराठों की है भाषा महापहाड़ी. असं एखाद्या अमराठी कवीला सुद्धा मराठीचं गुणवर्णन करावंसं वाटतं. मराठी आपली मातृभाषा आहे. 27 फेब्रुवारीला आपण सगळे या मराठीच्या संवर्धनासाठी जतनासाठी कटिबद्ध होऊया. आज आपण एवढा वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.